हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल अश्विनी रेसिपीज एंड ब्लॉग। आज आपण पाहणार आहोत वालाची शेंग। त्यासाठी मी वालाची शेंग, काळा मसाला, जिरे, हळद, लसूण, मीठ, चवीनुसार मीठ घेतलं आहे। वालाची शेंग स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। आता कढईमध्ये दोन पळ्या तेल गरम करण्यासाठी टाकले। तेल गरम झाले, त्यामध्ये जिरे टाकले। जिरे चांगले तडतडून द्यायचे आपल्याला, चांगले गरम। त्यामध्ये आता मी लसूण टाकला। आपल्याला आज वालाची शेंग ही सुखी पाणी न टाकता करायची आहे। आपल्या लसूण पण चांगला परतला आहे। आता त्यामध्ये मी 3 चमचे काळा मसाला टाकत आहे। पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचे। आता ती वालाची शेंग टाकायची, स्वच्छ धुवून घेतलेली आपण। ना चांगले मिक्स करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही कशीच। आता त्यामध्ये मी छोटी वाटीने एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे। आपल्याला चांगलं मी हलवून घ्यायची। आता चांगले मिक्स झालेले आहे। आता मी त्यावर एक झाकण ठेवून गॅस पूर्ण कमी करते। आपल्याला 10 ते 15 मिनटं हे करायची। मी त्यामध्ये 1-2 वेळेस, आता पाहू शकता आपली भाजी झालेली आहे। मी 1-2 वेळेस चेक केली ती भाजी। अधूनमधून आपल्याला 1-2 वेळेस हलवून घ्यायची। आता त्यावर कोथिंबीर टाकते। कशी वाटली आजची रेसिपी तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।